नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय रूममध्ये असतात. तर अक्षय रमाला म्हणत असतं की तू काय केलं हे तुझ्या लक्षात नाही का? तर रमा ही रागावते आणि अक्षयला म्हणते की मी सकाळपासून तुम्हाला अनेकदा विचारले की मी तुम्ही काय केले ते तुम्हाला जर नसेल सांगायचे तर मी आता परत नाही विचारणार. तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे, अगं रमा तू दारू प्याली होतीस. तर रमा म्हणते की काय? आणि अक्षय दारू कशी रमा पेली आणि रमा दारू पेल्यानंतर काय बडबडत होती हे सर्व झालेला प्रकार तो रमाला सांगतो. रमा म्हणते की नाही, मी असे करू शकत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की मी काही खोटं बोलतो का? विश्वास नसेल तर तू दादाला विचार, म्हणून तो आनंदला आवाज देऊ लागतो. तेव्हा रमा म्हणते की अहो कशाला बोलावता, कुणाला बोलवायची काही गरज नाही. तर अक्षय म्हणतो की नाही नाही, तुझ्या लाडक्या जान्हवी वहिनीला विचार मग, म्हणून तो जान्हवी वहिनीला सुद्धा आवाज देऊ लागतो. तर रमा म्हणते की अहो ठीक आहे, केलं असेल मी. तर अक्षय म्हणतो की केलं नाही तर केलीच आहे. तेव्हा रमाला खूप हसू येते आणि ती खूप लाजते. तेव्हा अक्षय म्हणतो की आज खऱ्या अर्थाने तुझी तडतडणारी फोडणी झाली होती. आणि दोघांना खूप हसू येते. तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आरती बाळाबरोबर गप्पा करत असते तेव्हा लगेच रमा येते. आणि रमा ही आरतीला म्हणते की काय चालले आरता, आईला त्रास तर नाही दिला ना? तर आरती म्हणते की नाही नाही, रात्री ती अचानक उठली, मग तिला मी खायला दिले, आम्हाला खेळायचे होते रात्री, मग बाळ आणि आम्ही खेळत बसलो, कधी झोप लागली तेच कळले नाही. कधी कधी आरती खूप त्रास देत असते. तर रमा म्हणते की आरती बहिणी मला बोलवायचे ना, मी आले असते सांभाळण्यासाठी. तेव्हा आरती म्हणते की अगं रमा तसे नाही, कारण तू सुद्धा घरातील काम करून दिवसभर दमत असते. म्हणून आरती म्हणते की असे कर की तू आत्ता तिला सांभाळ, कारण आत्ता तिला खूप गरज आहे. मला केव्हाचे आवरायचे, परंतु तिचा मूड पक, तिला खेळायचेच, तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचे, मी पटकन तयार होऊन येते. तर रमा विचारते की डॉक्टरांकडे काय झाले? रमा धक्क्यानेच विचारते. तर आरती म्हणते की अगं काही नाही, जनरल चेकअपसाठी नेत असतात. तेव्हा रमा म्हणते की चला मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. तर आरती म्हणते की चालेल. आणि बाळाला म्हणते की चालेल ना काकू आपल्या बरोबर आलेली. तर रमा म्हणते की अहो चालेल, काय म्हणता, ती तर पळेल आणि हो की नाही आरता? तेव्हा आरती म्हणते की हे बघ खरंच किती छान जमले तुमच्या दोघींचे. आणि तसेही रमा हल्ली खूप मला दमल्यासारखे होते आणि रात्रभर जागरण होते, त्यामुळे झोप येत नाही. अभी असतो तो सुद्धा खूप हेल्प करतो मला, पण तो सुद्धा काम असल्यामुळे दमतो ग. त्यापेक्षा मला असे वाटते की त्याला जरा आराम करून देऊयात. आणि एकटीने जायला सुद्धा भीती वाटते की असे काही झाले तर. तेव्हा रमा म्हणते की अहो आरती वहिनी, आता हे सर्व विचार मनातून काढून टाका, आता सर्व काही छानच होईल, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि असे भलते सलते विचार अजिबात मनात आणू नका. त्यामुळे तुम्ही जा आवरा आणि तुमचं आवरल्यानंतर आपण लगेच निघूयात, तोपर्यंत मी आरतीबरोबर खेळते. तेव्हा आरती हसून म्हणते की चालेल, मी लगेच तयार होऊन येते. आणि बाळाला म्हणते की तू काकू सोबत खेळ बर का? आणि तेवढ्यात अभि धावत येतो. अभि हा आरतीला म्हणतो की चल ना, तू अजून तयार सुद्धा नाही झाली का? आपल्याला बाळाला घेऊन जायचे ना. तर आरती म्हणते की अरे अभि तू जा, तुझ्या ऑफिसचे काम तू कंटिन्यू कर, आम्ही जातो. तेव्हा अभि म्हणतो की अगं ऑफिसचे काम मी सर्व काही केलेले आहेत, अगं डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे त्यामुळे जावेच लागेल, मग त्यानंतर मी माझे ऑफिसचे राहिलेले काम करतो. तेव्हा आरती म्हणते की अरे मग तू एक काम कर, तू घरी आराम कर, तुला आरामाची खूप गरज आहे. आणि रात्रभर हा जागरण करतो, त्यामुळे मी आणि रमा जातोय, तू अजिबात काळजी करू नकोस, तू घरामध्ये आराम कर. तेव्हा रमा म्हणते की हो अभि दादा, आम्ही दोघी जाऊन येतो डॉक्टरांकडे आणि ड्रायव्हर काका आहेस त्यांच्यासोबत जातो. तेव्हा आरती म्हणते की आम्ही सॅनिटायझर नेतो, तिची नीट व्यवस्थित काळजी घेतो आणि तुला कळवतो की कुठे आहोत काय सगळं. आणि तसंही आरताची काही शॉपिंग करायची आहे, मग आम्ही जाऊ जरा फिरू. तेव्हा अभि बाळाजवळ येतो आणि अच्छा म्हणजे आत्तापासूनच शॉपिंग करण्यासाठी आरता बाबांना डिच करून जाणार. आणि व्यवस्थित नीट जा. आणि घड्याळात बघून म्हणतो की मी सुद्धा आता ऑफिसचे काम जरा करूनच घेतो. तेव्हा आरती म्हणते की अरे अभि तू आत्ताच म्हटला होता की ऑफिसचे काम सर्व पूर्ण झालेले आहेत. तेव्हा अभि म्हणतो की हो तीच कामं आता जरा उरकून टाकतो, मग नंतर हिच्याबरोबर मला जरा वेळ घालवता येईल. रमाला खूप हसू येत असते. अभि विचारतो की तुम्ही सर्व नीट व्यवस्थित मॅनेज करताना? तर आरती म्हणते की हो. आणि अभि त्याची काम करण्यासाठी निघून जातो.
आरती म्हणते की खूप छान असे टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी जमते बर का अभिला, आणि रमाला म्हणते की चल आता मी तयार होते, तोपर्यंत तू अर्थाकडे लक्ष दे. तर आरती जाते आणि रमा ही अर्थाला उचलून घेते आणि रमा बाळाबरोबर गप्पा करू लागते, म्हणून दोघी तयार होऊन पायरीवरून खाली येत असतात. तर आरती म्हणते की अजून डेकोरेशन नाही काढले, कारण बारशाचे डेकोरेशन तसेच असते. तेव्हा रमा आरतीकडे बघत पायरीवरून उतरत असते आणि म्हणते की त्यांना आता वेळ नाही मिळाला, काढतीनच. आणि तेवढ्यात रमाच्या पायाला ठेस लागते आणि ती खाली पडते. तेव्हा सीमा धावतच येते आणि अक्षय सुद्धा. तर सीमा म्हणते की अगं व्यवस्थित बघून चालत जा. अक्षय म्हणतो की काय ग? तर रमा म्हणते की अहो पाय घसरला, लागले वगैरे काही नाही, मी ठीक आहे. तर अक्षय म्हणतो की नक्की ना? सीमा म्हणते की अगं काय बाई तू लक्ष देऊन उतरत जा जरा. तेव्हा आरती म्हणते की रमा मला काय वाटते की तू घरीच थांब, मी डॉक्टरांकडे जाऊन येते. तर रमा म्हणते की नाही आणि आरती वहिनी फक्त पायरी सुटली, बाकी काही नाही, मला लागलेले नाही, मी येते तुमच्या बरोबर, मला यायचे अर्थ बरोबर. तेव्हा अक्षय विचारतो की मग कसं जाता? तेव्हा रमा म्हणते की ड्रायव्हर काका आणि गाडी घेऊन जातो. सीमा म्हणते की नीट व्यवस्थित जा. तेव्हा अक्षय म्हणतो की डॉक्टरांकडे गेल्यावर कळवा की डॉक्टर काय म्हणतात ते. तेव्हा रमा हो बोलून पुन्हा पुढे जायला निघते आणि पुन्हा तो आर्थाचा पाळणा असतो, त्याला पाय लटकून ती पुन्हा पडायला लागते. तेव्हा सीमा तिला धरते आणि काय ग काय चालले तुझे आज हे सर्व, लागले का परत विचारते. तेव्हा अक्षय म्हणतो रमा काय चालले नेमकं. तेव्हा आरती म्हणते की अगं रमा तू एक काम कर, तू घरीच थांब, मी घेऊन जाते आर्थाला हॉस्पिटलमध्ये. रमा म्हणते की आरती वहिनी अहो असे काय करता, मला फक्त ठेस लागली आणि धडपडायची तर मला सवयच आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की रमाला तर सवयच आहे धडपडण्याची, नाहीतर काहीतरी ओढून घ्यायची. तेव्हा सीमा म्हणते की झाले का तुझे बोलून, जरा गप्प बसशील का. तेव्हा सीमा परत म्हणते की आम्हाला असे वाटते की आज जे काही हे घडते ना त्यामुळे आज नको जायला, तुम्ही उद्या जाऊ शकता. तेव्हा रमा म्हणते की अहो आई असे काही नसते, जरा ठेस लागली. तेव्हा सीमा म्हणते की जरा 2 मिनिटं थांबा. आणि सीमा लगेच आतमध्ये जाते आणि किचनमधून धावतच मीठ आपल्या हातामध्ये घेऊन त्या दोघींची दृष्ट काढते आणि आता जा व्यवस्थित सांभाळून, बाहेर खूप ऊन आहे. आणि रमाला म्हणते की अगं तू सुद्धा आता सांभाळ स्वतःला. तेव्हा आरती म्हणते की मोठी आई तुम्ही काळजी करू नका, मी असे गेलो आणि असे आलो. आणि दोघी बाहेर गाडीत बसण्यासाठी जातात. तर अक्षय सुद्धा त्यांच्या मागेच जातो. तेव्हा इकडे रेवाने रमाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये त्या गुंडाला दाखवलेला असतो आणि रमाला कसे मारायचे हे सर्व ते सांगितलेले असते आणि पैसेसुद्धा दिलेले असतात. तर इकडे रमा आणि बाळ आरती हे गाडीत बसत असतात. तर अक्षय त्यांच्याकडेच बघत असतो. तेव्हा आबी तयार होऊन येतो आणि अक्षयला म्हणतो की निघायचे का. तर अक्षय म्हणतो की हो, आणि काल त्या मेहतांचा फोन आला होता ना इंदोरचे, त्यांना फोन करून सर्व काही व्यवस्थित सांगायचे. तेव्हा दोघांच्या गप्पा सुरू असताना रमा गाडीमध्ये बसते आणि गाडीचा दरवाजा लावून घेते, परंतु रमाचा पदर मात्र त्या दरवाज्यामध्ये गुंतलेला असतो. तर अक्षय हे सर्व बघतो आणि धावतच रमाला आवाज देऊन गाडी थांबवतो आणि लगेच रमाला म्हणतो की अगं रमा काय हे काय चालले तुझे हे सर्व जरा जपून. तेव्हा रमा म्हणते की सॉरी लक्षात नाही आले. तेव्हा अभी लगेच म्हणतो की नशीब अक्षयच्या लक्षात आले आणि आरतीला म्हणतो की जरा जपून जा, मला मेसेज करून तू कळवत राहा, डॉक्टरांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर काय शॉपिंगला जाणार आहात, मग कुठे जिकडे असेल तिकडे राहा. तेव्हा आरती म्हणते की अरे तू नको टेन्शन घेऊ, आम्ही तुला व्यवस्थित कळवत राहू. तेव्हा अक्षय म्हणतो की आरती वहिनी खरं तर तुझ्या काळजीसाठी रमाला तुझ्याबरोबर पाठवतो, पण मला असे वाटते की तुला तिची काळजी घ्यावी लागेल. आरती म्हणते की अहो अक्षय भाऊजी. तर रमा म्हणते की काय हो काही काय बोलता, मी एकदम म्हटले ना. तर अक्षय म्हणतो की अगं जरा लक्ष दे, मगाचपासून तुझे हे सर्व काय चालले, काकू झाली तू आता. तेव्हा आबी म्हणतो की मगाचपासून म्हणजे काय. तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुला नंतर सांगतो आणि त्या दोघींना म्हणतो की तुम्ही आता निघा. तेव्हा अभि मात्र एकटक आरतीकडेच बघत असतो. तेव्हा अक्षय त्याला समजावतो. त्यानंतर इकडे सीमा ही आपल्या देवघरात येते आणि तेव्हा अचानक देवासमोरचा दिवाच विझतो. तेव्हा सीमाच्या पुन्हा लक्ष देते. तेव्हा ती देवाला लगेच हात जोडते आणि देवा माझ्या मनातील जे काही आहे ते खरं तर नसेल ना, जे अपशकून होतात, आणि देवा या तिघींना तू सुरक्षित ठेव, मी हात जोडते, म्हणून सीमा देवाला प्रार्थना करते. तेव्हा इकडे
तो ज्या माणसाला रेवाने पैसे दिलेले असतात तर तो माणूस स्टॅम्प घेऊन निघून जातो. तर रेवा विचार करते की जर मला मुकदमांच्या घरात यायचे असेल तर तुला कायमचे संपावीस लागेल रमा, मला माफ कर, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही उरला. त्यानंतर इकडे अभि आणि अक्षय ऑफिसमध्ये असतात. तर अक्षय म्हणतो की काय रे अभ्या, हे सर्व तू इंटरनेटवर काय सर्च करतो? तेव्हा अभिला हसू येतो आणि लगेच अभि म्हणतो की अरे नेटवर्कवर मी जरा सर्च करत होतो की बाळ संगोपनाबद्दल, परंतु काही अशी इंटरेस्टिंग पुस्तके दिसली म्हणून ते बघत होतो. तर अक्षय म्हणतो की हो दिसते ना मला, आता खऱ्या अर्थाने तुझी ओटल होण्याची प्रोसेस सुरू झालेली दिसते. अभि आणि अक्षयला खूप हसू येते. तेव्हा अभि म्हणतो की प्रयत्न तर आहे आणि आता मी ठरवले की सर्व काही नीट करायचे. अभि म्हणतो की म्हणजे माझ्याकडून आतापर्यंत खूप चुका झाल्या, मग आता त्या सर्व चुका सुधारायच्या आणि आरतीला यापुढे अजिबात वाटून द्यायचे नाही की आपण चुकलो असे काही. तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व सोड आता आणि हे सर्व एन्जॉय कर, मला खात्री आहे की तू नक्की उत्तम बाबा होशील. तेव्हा अभि म्हणतो की मी तर ठरवलेच आहे की आता काही झाले तरी आरतीला कोणताही त्रास नाही द्यायचा. या बाळासाठी तिने खूप काही सोसले, त्यामुळे आता मला तिच्यासाठी आणि आरतासाठी हिरो व्हायचे. तेव्हा अक्षय म्हणतो की मी तुला एक सांगतो की प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये हिरो असतो, पण तुम्ही गोष्ट कोणत्या पॉइंट फुलीमुळे दाखवतात त्यामुळे हे सर्व कळते आणि तू तोपर्यंत हे सर्व कंटिन्यू कर आणि मी जरा ती फाईल घेण्यासाठी आलो होतो, ती फाईल दे, मी बोलतो त्यांच्याशी. अभि ती फाईल देत म्हणतो की अरे मी येतो ना. तर अक्षय म्हणतो की नाही, आत्ता सध्या हे तुझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, म्हणून अक्षय निघून जातो. त्यानंतर इकडे आरती आणि रमा आर्थाबरोबर गप्पा करत येत असतात. रमा म्हणते की काय आर्था, कसे वाटते की बाहेर फिरायला आल्यानंतर? तेव्हा आरती म्हणते की अगं तिलासुद्धा कळते, आल्यापासून ती रडलीसुद्धा नाही. तेव्हा रमा म्हणते की मी घेऊ का? आरती म्हणते की ठीक आहे, आत्ता सध्या तिला माझ्याजवळ राहून दे, मी दमले ना मग तुला सांगते. तेव्हा रमा म्हणते की अजून तर ड्रायव्हर काका आले नाहीत, आपण 2 मिनिट इथे बसूयात. आणि दोघी त्या ठिकाणी बसतात. तर आरती ही रमाला म्हणत असते की जेव्हा आपण आई होतो तेव्हा बाळाचे सर्व आपणच करावे असे आपल्याला वाटत असते. तेव्हा रमा म्हणते की आरता खरंच खूप नशिबवान आहे, कारण तिला तुमच्यासारखी आई आणि अभिदादांसारखे बाबा मिळाले. तेव्हा आरती म्हणते की आम्ही सुद्धा खूप नशिबवान आहोत की आम्हाला आरतासारखी परी मिळाली. आणि रमाला म्हणते की मी खरंच हिला खूप मोकळं वातावरण देईल, खूप फ्रीडम. तिला असे वाटायलाच नको की ही आपली आई आहे, तिला नेहमी असेच वाटायला हवे की आपल्या आईच्या रूपात ती आपली एक मैत्रिणीच आहे, तिने सर्व तिचे सिक्रेट्स माझ्याशी शेअर करावेत, तिचे तर मी खूप मनापासून सर्व काही ऐकेल. रमा म्हणते की अगं आर्था ऐकतेस का आई काय बोलतेस ते? तेव्हा आरती म्हणते की हो, मी तिला तिच्या मनाप्रमाणे मनसोक्त जगून देईल, मी तिच्यावर कोणतेही माझे दडपण लादणार नाही. तिला जर लग्न करायचे नसेल तर ते तिच्या मनावर, जेव्हा तिच्या मनात येईल तेव्हा ती लग्न करेल, माझे काही म्हणणे नाही. तेव्हा रमा म्हणते की अहो आरती वहिनी, 1 महिना सुद्धा नाही झाला आणि तुम्ही तिच्या लग्नापर्यंत पोहोचलात. आरती म्हणते की अगं रमा तसे नाही, पण मुलगी झाल्यानंतर आपण तिच्या लग्नाची स्वप्न बघतो ना, मग तिने डॉक्टर व्हावे वकील व्हावे असाच विचार आपण सर्वजण करतो, पण असा टिपिकल विचार मी नाही करणार, पण मी तिच्यावर असे कोणतेही नियम लादणार नाही, तिला जे करायचे असेल ते ती तिच्या मनाप्रमाणे करेल, मी नाही सांगणार की तिला की तू अशीच वाग तशीच वाग. रमा म्हणते की मग अशाने लाडोबा नको होऊन बसायला, शिक्षण सुद्धा खूप महत्वाचे आहे, अर्था हो की नाही? तर अर्था मस्त रमाकडे एकटक बघत असते. आरती म्हणते की अगं शिक्षण महत्वाचे आहे आणि तिने सुद्धा शिकावे. अभि आणि मी तिच्या शाळेपर्यंतच सर्व काही बघू, पण मोठी झाल्यानंतर तिच्या कॉलेजचे ऍडमिशन तिने स्वतःचे स्वतःच करावे, तिचे तिने सर्व ठरवावे, तिचे एक सुद्धा एक मत असावे, इनफॅक्ट तिने स्वावलंबी व्हावे इतकीच वाटते मला. रमा म्हणते की आरती वहिनी खरंच तुमचे विचार किती चांगले आहे, तो असा विचार प्रत्येक आई वडिलांनी जर केला ना तर प्रत्येक मूल पुढे जाईल. आरती म्हणते की हो रमा खरं आहे, आणि लहानपणापासून मला डान्स करण्यासाठी खूप आवडायचा, पण माझ्या बाबांनी कधी मला अलाउड केले, नेहमी मला शिक्षणाचेच महत्व सांगितले, पण माझ्यात जे टॅलेंट होतं ते त्यांनी मला कधीच करून दिले नाही, पण हिच्या बाबतीत मात्र मी तसे नाही वागणार. अभ्यास सर्वजण करतात आणि तिने अभ्यास करावा, पण तिच्या अभ्यासापेक्षा तिच्या छंदाकडे ती जास्त लक्ष देईल. जर तिच्या टॅलेंट असेल, तिला डान्स आवडत असेल, तिने मोठे करिअर ऑफर व्हावे. जर तिला लिहायला आवडत असेल तर तिने लेखिका व्हावे. आणि अर्थात तुला एखाद्या विषयावर रिसर्च वगैरे करण्यासाठी परदेशी जायचे असेल तर तू नक्की जा, मी नेहमी तुझ्या सोबतच असेल.
साठी आकाश मी कायमचे मोकळे करून सोडेल. जितकी झेपतीला घ्यायची असेल तेवढी घे, झेपतीला घेऊन देत उंच उडून दे. रमा खोशून म्हणते की तुमची ही सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजपासून तुझी काकू सुद्धा ही तिची मैत्रिणीच असेल. माझ्याशी बोलताना तिला असे कधीच वाटायला नको की ती तिच्या काकूशी बोलते. तिला नेहमी असे वाटेल की ती तिच्या खूप जवळच्या मैत्रिणी बरोबर बोलते. आरती म्हणते की अरे बापरे, दोन दोन मैत्रिणी आणि रमा कसे आहे ग. आपण आई बाबा झालो तर मुलांच्या भविष्याचा विचार करतो, त्यांच्या पर्सनल डेव्हलपमेंटचा विचारच आपण करत नाही. तेव्हा रमा म्हणते की चला आता निघूयात, नाहीतर पंजे होण्याचे स्वप्न इथेच रंगतील. आरती म्हणते की हो का, आणि बर तुला एकदा बाळ होऊन दे मग बघते की मी तू बाळाबद्दल काय विचार करते ते. रमा म्हणते की हो का, आणि मी ड्रायव्हर काकांना फोन करून बघते ते अजून का आले नसेल. रमा बॅगमधून फोन काढत असताना ड्रायव्हर काकांचाच फोन येतो, तर रमा फोन घेते आणि आरतीला म्हणते की चला ते तिकडे थांबलेले आहेत. तेव्हा आरती म्हणते की चला आता अर्धा गाडी आली, आपल्याला जायचे घरी. तेव्हा आरती जरा उठते, परंतु पायाला थोडेसे मुंगे येतात म्हणून आरती ही खाली वागते. रमा म्हणते की आरती बहिणी काय झाले, आणि ती अर्थाला तिच्याकडे घेते. रमा म्हणते की बरे वाटते ना आता, तर आरती म्हणते की हो जरा चालले ना मग होईल मोकळा पाय. आणि तेव्हा रमा ही बाळाबरोबर गप्पा करत चालत असते, आणि रेवाने ज्या गुंडाला सुपारी दिलेली असते तर तो गुंड टेम्पो घेऊन रमाच्या अंगावर तो टेम्पो घालायला मागून येत असतो. आणि आरती ही त्या टपरीजवळ थांबून मागे वळून बघते, तर आरतीला खूप मोठा धक्का बसतो. रमाचे मात्र लक्ष नसते आणि आरती लगेच तिकडे धाव घेते, आणि धावतच येऊन ती रमा आणि बाळाला बाजूला लोटते आणि आरती त्या टेम्पोखाली जाते. त्यानंतर इकडे अक्षय हा अभिच्या कॅबिनमध्ये येतो आणि तेवढ्या त्याला फोन येतो. तेव्हा अक्षय हा थोडासा गंभीर होतो, तर अभि विचारतो की काय रे काय झाले. तर अक्षय अभिची गंमत करत म्हणतो की हे जे काही शेअर्स आणि होल्डर्स आपल्याला सोडून गेले होते ते पुन्हा आपल्याबरोबर इन्व्हेस्ट करायला तयार आहे. ते ऐकून अभिला तर खूप आनंद होतो. अभि म्हणतो की अरे ही तर गुड न्यूज आहे, तो असं काय सांगतो. आणि दोघे एकमेकांना मिठी मारतात. तेव्हा अक्षय म्हणतो की अभया अर्थाचा पायगुण आहे हा. तेव्हा अभि म्हणतो की चल ना रे आपण आजीला सांगूयात. तर अक्षय म्हणतो की अरे थांब जरा, घरी गेल्यानंतर संध्याकाळी सर्वांना सरप्राईज म्हणून नंतर सांगू. तेव्हा अभि म्हणतो की हो खरंच किती मस्त न्यूज आहे. आणि तेवढ्यात अक्षयच्या मोबाईलवर दुसरा कॉल येतो. अभि म्हणतो की अजून एक गुड न्यूज असणार, तो नक्की उचल. तर अक्षय फोन उचलतो, तर अक्षय फोनवरची बातमी ऐकून खालीच बसतो. अक्षयच्या डोळ्यात मध्ये पाणी येतो. तर अभि म्हणतो की नक्की काहीतरी आणखीन एक बातमी असणार, तुला ऍक्टिंग करता येत नाही, काय झालंय, गुड न्यूज आहे ना, सांग ना मग. तेव्हा अक्षय म्हणतो की अभ्या अभ्या काही उत्तर देत नाही. तर अभि अक्षयकडे गंभीर होऊन बघत असतो. तर अक्षयला आता अभिला कसे सांगावे ते समजत नाही. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये बाळ तर खूप रडत असते, आणि तर रमा म्हणते की जानवी वहिनी मी घेऊ का. तर बाळ हे रमाच्या कुशीमध्ये शांत होते. तर सीमा म्हणते की रमे अगं तुझ्या कुशीमध्ये शांत झाले ग बाळ. तेव्हा अक्षय म्हणतो की तरीसुद्धा जन्मदात्या आईची उणीव. तर रमा म्हणते की हो मी भरून काढेल. तेव्हा अभि अक्षय हे सर्वजण आरतीच्या फोटोसमोर बसलेले असतात. रमा रडतच अक्षयला म्हणते की तिला आईच्या मायेची कूस हवी होती, तिला ती ऊप, तिला तो स्पर्श माझ्या कुशीत जाणवला, तिला मला आई पण द्यायचे असेल तर. आणि रमा आरतीच्या फोटोकडे बघून हे सर्व बोलत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.